आज आपल्या बालगंधर्वचा वाढदिवस आहे, त्यामुळे मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि कुठल्याही थिएटरचा असा वाढदिवस कुठे केलेला मला माहिती नाही, त्यामुळे मेघराजजी भोसले यांचे मी खूप 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 मनापासून आभार मानते. हा एकच मला वाटतं माणूस असा आहे की ज्यांनी या बालगंधर्वचा वाढदिवस करायचं ठरवलं. बरं, नुसते आमचे मेघराजजी नाही, त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे एवढे सवंगडी आहेत बरोबर, इतके धावपळ धावपळ करतात, हे स्वतः सुद्धा धावपळ करतात. काल माझ्याबरोबर तिकडे होते, मला रिसीव करायला होते, मला जरा गंमतच वाटली, रिसीव काय, मी काय पंतप्रधान आहे? तरी पण ते प्रेमानी रिसीव करायला तिथे होते. माझ्याबरोबर रूम मध्ये सगळे गप्पा मारत बसले, आनंद वाटला की एवढ्या प्रेमाने सगळं करणारे लोक असतात ना, तेव्हा त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना जास्त वाढते. आता ह्या गोष्टी जाऊ. आता जे मेन आहे ती मी बोलते. आज मला जो या बालगंधर्व परिवाराने जीवन गौरव दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि लोकांना वाटत की जीवन गौरव दिला म्हणजे ही बाई आता घरी बसणार तर कसं होणार नाही. मला काम मिळत, मी काम करणार आणि तुमचं मनोरंजन करणार. देव करो माझी प्रकृती चांगली राहो. थँक्यू थँक्यू. तुमच्यासारखे लोक आहेत ना म्हणून काय. अरे वा, आवाज तर आई बाबाची देण आहे ती. मगाशी ते म्हणाले यांचा आवाज, म्हटलं क्रेडिट गोज टू आई बाप्पा. आमच्या घरात सगळ्यांचे आवाज असेच आहेत. माझी नात सुद्धा आता 9 महिन्याची आहे, ती पण अशी करते. माझा मुलगा म्हणतो ना तुझ्यासारखा आवाज आहे. तर मी काम करत राहणार आहे. आता आमच्या या इंडस्ट्रीमध्ये नावं ठेवणारे लोक खूप आहेत, म्हणजे नावं ठेवणारे सगळीकडेच आहेत. आपल्या बाजूला राहणारे नावं ठेवतात, ऑफिसमध्ये काम करताना नावं ठेवतात, कुठे ज्याचं चांगलं होतं त्याला नावं ठेवणारे लोक असतात. पण त्या नावं ठेवण्याचा मी विचार कधीही आयुष्यात केला नाही. मी एकच समजली, आपल्याला नावं ठेवतात म्हणजे आपण काहीतरी मोठं केलेलं आहे. आता आमचे नरेंद्र मोदी, मला राजकारणावर बोलायचं नाही तरी पण मुद्दाम विषय काढला. आमच्या नरेंद्र मोदींना पण खूप लोक बोलतात, पण मी मतदान करायला जात नाही. म्हणजे कोणी वाईट समजू नका, माझ्या मनासारखा कोणी येत नाही ना, आणि आम्हाला कोण मदत करत नाही, त्यामुळे मी जातच. माझं म्हणणं, तुम्ही मतदान केल्यावर त्या माणसाकडे गेल्यावर त्यांनी काम करा. बरोबर आहे की नाही? ते करतच नाही, मग मी कशाला देऊ मत, जाऊ दे माझं फुकट. बरं, ते नावं ठेवू दे, पण मी काम करत राहणार आहे. आता नशीबवान, नशीबवान बद्दल ते बोलत होते की आम्ही नशीबवान आहोत. मी 81 सालामध्ये जे नशीबवान सिनेमा केला होता, आता मला हे सगळे म्हणतात तू खाष्ट खाष्ट करते, मी खाष्ट नाही हो, मी चांगली कामं केली आहेत आणि त्याचेही मला प्राइजेस मिळालेले आहेत. आता मी 15 वर्षांनी जेव्हा लंडनची आजी बाई, म्हणजे जी बाई यवतमाळमध्ये बिन शिकलेली, ती दुसरेपणाला लग्न करून लंडनला त्या माणसाबरोबर जाते आणि नंतर तिचे जे काय हाल होतात, पण ती बाई कशी खंबीरपणे उभी राहते ते नाटक मी केलं. म्हणजे लंडनला गेलो होतो, त्यांचं घर आहे तिकडे, त्यांच्या मुली माझ्या वयाच्या होत्या. आणि मी जेव्हा नाटक केलं आणि मी जी साडी नेसली होती, तर त्यांची मुलगी 77 वर्षाची होती, वर आली धावत, मला मिठी मारली, मला म्हणाली माझी आई तुमच्यासारखीच होती, आवाजही तसाच होता, दम देणं तसं होतं, बोलणं तसं होतं, आणि तुम्ही जी साडी नेसलात तो माझ्या आईच्या आवडीचा कलर. आता हे तर मला माहीत नव्हतं, पण मी ती मातट कलरची साडी नेसली होती, कारण गावाकडची बाई ना,
ते जरी लंडनला गेले तरी ती काय अशी झकपक राहणारी नाही, नऊवारी नेसणारी होती. त्या बाईचं मी काम केलं, त्याचंही मला सांस्कृतिक कला दर्पण आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवलवाला त्याचं बक्षीस मिळालं. नंतर मी अंजना नावाची सिरियल केली, सिरियल नाही सॉरी पिक्चर केला नागपूरवाल्यांचा, त्याचंही मला प्राईज मिळालं. नशीबवानचं मला मिळालं. मी गुरु केलं तेव्हा फायनल सेंटर आळतेकर कोल्हटकर आणि मराठी नाट्य परिषदेची दोन अशी सहा सात एकाच नाटकाची 73 सालात मला बक्षीस मिळाली. खूप काम केलं हो, खूप काम केलं. पण मी तुम्हाला सांगते हे काम करताना आता प्रत्येक जण ऑफिसला जातो, काम करतो, त्याला पगार पाहिजे असतो 1 तारखेला. आम्ही पण कामं करतो ना, कधी कधी पैसे मिळतात कधी मिळत नाही, आणि मग राग इतका येतो ना, ह्यानं काय करावं तेच कळत. मी पण खूप वाट बघते. आता मी एका सिरियलमध्ये केमियो रोल केला, मी नोव्हेंबर मध्ये केले, मला जुलै मध्ये पैसे आले. त्यांनी मला विचारलं तुम्ही फोन नाही केला पैशाला. मी म्हटलं काम करायचं माझं काम मी करते, मला भीक मागायची सवय. आम्ही काम करतो ना, मग पैसे देणं तुमचं काम आहे, ते तुम्ही का नाही करत. मग तुम्ही कलावंतांना नावं ठेवता की कलावंत असे कलावंत तसे. कलावंत गरीबच असतात बिचारे स्वभावाने, येतात गपचूप काम करतात. ही म्हणाली तशी पानाच्या पानं पाठ करा आणि म्हणा, पण ते केल्यानंतर सुद्धा आम्ही 14-14, 15-15 तास काम करतो. मग तुम्ही पैसे का नाही? मेघराजीने आता बघायला पाहिजे. ही सगळी जबाबदारी मी त्यांच्यावर टाकते, कारण किती लोकांनी माझे किती लोकांनी पैसे डुबवले ते मेले. पण आमचे पैसे घेऊन घे. आता तुम्हाला वाटेल की ही काय बोलते, पण मी खरं बोलतो. लोक बोलत नाही पाठून बोलतात, मी तोंडावर बोलतो. याच्यातलं मी काही चुकीचं बोलत नाही, मी भोगलंय ते सांगते. काय करायचं या लोकांच? खरच नाही आहे खऱ्याची दुनिया. पण काही काही इतके चांगले आहेत की न मागता तुमचा चेक येतो. आता चेक हातात देतच नाही, बँकेतच भरतात, त्यामुळे काय प्रश्नच नाही आहे. होय, तुम्ही मला आशीर्वाद द्या. माझं चांगलं चिंता म्हणजे मी चांगली राहील. मला असं गंमत करत करत बोलायला आवडत, कारण ते त्यांना आलं बोललं लोक बघताय, झोपा काढतायत, जांभया देतायत, त्यापेक्षा असं बोललेलं बरं असतं. लोकांना मजाही वाटते आणि हसत खेळत सगळं होतं. ओ थँक्यू थँक्यू. अहो मी सांगते काय, आज इतकी वर्ष मी काम करते, तुमचे आशीर्वाद आहेत, तुम्हा लोकांना मी आवडते आणि तुम्ही आमचे प्रोग्राम बघता, म्हणून मला माझे डायरेक्टर किंवा प्रोड्युसर त्यांच्या कामामध्ये मला सहभागी करतात. हेच तुमचं प्रेम आहे ना, म्हणून मी आजपर्यंत काम करते. नाही नाही येत, मी अशी हसत राहते म्हणून. आणि मन मोकळी आहे, इथे ठेवत नाही. लाड आला तर बोलते, लाड आले तर मिठी मारते. म्हणून तुम्ही पण असंच करा, बघा तुम्ही जवान दिसणार की नाही. खरंच सांगते, माणसांनी ना दुःख असावं घरात ठेवावं, बाहेर जाऊन मोकळं राहावं. आपल्याला घरात सगळ्यांना टेन्शन असतात, किती पैसेवाला असू दे, गरीब असू दे, काही असू दे, टेन्शन सगळ्यांनाच आहे, कोणाला चुकलेली नाही. पण मलाही टेन्शन खूप आहे, मी भोगलं तेवढं कोणी भोगलं पण नसेल. पण बाहेर जाऊन मी खूप मस्त असते, मजा करते, सगळं घरचं विसरते. असं तुम्ही कराल ना, तुम्ही हसत खेळत राहाल, असे थकलेले हे वाटणार नाही. आता मी माझ्या वर्गातल्या मुली कधी कधी मला भेटतात, अरे बापरे का गो म्हणता दिसते असं होतं. मग मी वाटत नाही तशी,
मला सगळे म्हणतात तू वाटत नाही 78 वर्षाची. त्याच कारण ते हसत खेळत राहायचं, एवढे ओढीच्यावर असायचं, असं मारायचं, असं मारायचं. मजा वाटते. चला खूप बोलले मी, थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी जे माझ्यावर प्रेम दाखवलं, तुमचं प्रेम मला मिळालं, आणि हे मी मरेपर्यंत तुम्ही प्रेम असं ठेवा हे मी तुम्हाला फोर्स करते. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. बोलवायचं कशाला, आपण तो पुण्यातच करूयात ना, हे की नाही? मग बोलवायची गरजच पडणार नाही. पुण्यात बोलूया त्यांना चांगली पुणेरी आपली माहेरची साडी सोडून त्यांना देऊयात आपल्या कडशी, हे की नाही? तर धन्यवाद, अतिशय मनोरंजक भावना तुम्ही. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.